नमस्कार। जागतिक मातृदिनाच्या निमित्ताने माझी आई या विषयावर सुंदर असे भाषण आज आपण पाहणार आहोत। तुम्हाला ते नक्की आवडेल असा मला विश्वास आहे। चला तर मग सुरू करूया माझी आई। आई असते मंदिराचा उंच कळस, आई असते अंगणातील पवित्र तुळस, आई म्हणजे अभंगातील संतवाणी, आई म्हणजे उन्हातलं गार पाणी। माती आणि माता, फरक असतो फक्त विलांटीचा। माता जन्म देते तर मृत्यूनंतर ही मातीच म्हणजेच आई आपल्याला कुशीत घेते, म्हणून प्रारंभ तिच्यापासून आहे आणि अंतही तिच्यातच आहे। अशा या परमेश्वराच्या साकार रूप असलेल्या मातेला माझे कोटी कोटी प्रणाम। मित्र हो, मे महिन्यातला दुसरा रविवार आपण मातृदिवस म्हणून साजरा करतो, तो आपल्या आईप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी। आई, आई या दोन अक्षरी शब्दात संपूर्ण विश्व सामावलेलं आहे। कुणी आई म्हणतं, कुणी माँ म्हणतं, कुणी माय म्हणतं, तर कुणी मम्मी म्हणतं, परंतु या सर्व शब्दांचा अर्थ एकच असतो, तो म्हणजे निस्वार्थ प्रेमाचा झरा। श्रेष्ठ भारतीय संस्कृतीत तर जन्मभूमीला, नदीला, भाषेला आणि वसुंधरेला सुद्धा मातेचा दर्जा दिला जातो। या आपल्या जगविणाऱ्या सर्वच मातांना नमन करण्याचा आजचा दिवस। छत्रपती शिवाजी महाराज असतील की शब्दप्रभू साने गुरुजी, महात्मा गांधी असतील की जागतिक ख्यातीचे वैज्ञानिक थॉमस अल्वा एडिसन, या विश्वातील बऱ्याच महान माणसांना घडविण्यात त्यांच्या आईचा वाटा महत्त्वाचा राहिला आहे। जी रक्तातून आपल्याला घडविते, दुधातून आपल्याला वाढविते आणि संस्कारातून आपल्याला यशाच्या शिखरावर चढविते, ती असते आई। आपण आपल्या जन्मापासून प्रत्येक लहान सहान गोष्टीसाठी तिच्यावरच अवलंबून असतो। या बाबीकडे कधीही दुर्लक्ष करू नये। या जगात अनेक नाती आपण पार पाडतो, काही थोड्या काळासाठी असतात, काही नाईलाजाने असतात, काही गरजेपुरती असतात, तर काही आपल्या गुणांमुळे असतात, परंतु या सर्वांच्या पलीकडचं नातं म्हणजे आईचं असतं। म्हणूनच प्रत्येक आईला योग्य तो आदर सन्मान दिला गेलाच पाहिजे। तिच्या कार्यासाठी आणि त्यागासाठी तिची प्रशंसा केलीच गेली पाहिजे, तेव्हा तिच्या अनंत उपकारांचे किंचित पांग आपण फेडू शकू। शेवटी इतकंच म्हणेन, ती असते तेव्हा तिचे अस्तित्वच माहीत नसते, ती असते तेव्हा तिचे अस्तित्वच माहीत नसते, ती असता सारे असते, ती नसता काहीच नसते। निरपेक्ष प्रेमाची ती एक ग्वाही असते, लावतील जीव हजारो पण एकच आई असते, एकच आई असते। धन्यवाद। मित्रांनो, अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी जीवनीस पेज या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।